मास्क नसल्यास आता 200 ऐवजी 500 रुपयाचा दंड भरावा लागणार असून सार्वजनिक ठिकाणी 5 पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र आल्यास प्रत्येकी 1000 रुपये दंड तसेच रात्रीच्या संचारबंदीत 2 तासाची कपात करण्याचा महत्वपूर्ण निर्णय जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी कोरोना प्रतिबंधासाठी घेतला आहे. कोरोना प्रतिबंधासाठी कठोर उपाययोजना जिल्ह्यात लागू केल्या असून या उपाययोजना 15 एप्रिल पर्यंत लागू राहणार आहेत. सर्व प्रकारच्या धार्मिक सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली असून याबाबतचे उल्लंघन झाल्यास संबंधित मालकांना दंड केला जाणार आहे. हॉटेल रेस्टॉरंट सिनेमागृह नाट्यगृह मॉल्स यांना रात्री 8 ते 7 या वेळेत खुले ठेवता येणार नाही. लग्न समारंभासाठी फक्त 50 व्यक्तींनाच एकत्र येण्यास परवानगी राहील. तसेच अंत्यविधीसाठी फक्त 20 व्यक्तींना एकत्र येता येणार असून स्थानिक ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांनी याबाबत लक्ष द्यावे. आरोग्य सेवा आणि अत्यावश्यक सेवा वगळता इतर कार्यालय खासगी कार्यालयांनी 50% कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याची परवानगी द्यावी. बसमध्ये कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचे उल्लंघन करणाऱ्या प्रवाशाला 500 रुपये दंड करण्याचा अधिकार संबंधित प्राधिकरणाला दिला आहे. ब्युरो रिपोर्ट मायभूमी न्यूज पारनेर. मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.